सध्या आम्ही पेडणे या डोंगर माळरानावर आहोत आणि सध्या मोठ्या प्रमाणात रानमेवा जो फळाफुलांनी जी झाडा बहरलेली आहे आणि या झाडांनाही मोठ्या प्रमाणात फळे लागलेली असतात आणि रानमेवा हा मनुष्याला मोठ्या प्रमाणात आवडीचा खाद्यपदार्थ या ठिकाणी आज आम्ही आहोत। त्या ठिकाणी चूर्ण कर्ण अशी फळे लागलेली आहेत। चूर्ण मोठ्या प्रमाणात जी रानात असतात ती बाजारात काही मंडळी विकत घेतात आणि प्रत्येक नागरिक जी आपण चूर्ण म्हणतो किंवा करंगण म्हणतो जांभळं म्हणतो याचा आस्वाद त्या त्या हंगामात घेत असतात। रानमेव्यातून मिळणारं पौष्टिक आहार आणि त्यातून काही जे रोगही असतात ते रोगही नष्ट होण्याची क्षमता शक्ती त्या फळामध्ये असते असं आयुर्वेद सांगत असतो। सध्या जंगलात अशी रानमेवं जी झाडं आहेत त्यासाठून कर्ण चूर्ण मिळतात ती झाडेही आता हळूहळू नष्ट होत आहेत। यावर कुठेतरी बंधन आलं पाहिजे। मोठ्या प्रमाणात डोंगर माळरानावरील झाडे कापली जातात आणि प्लॉट केले जातात, घरे बांधली जातात, काँक्रीटची जंगले उभारली जातात। भविष्यात हा रानमेवा मिळेल की नाही याची भीती वाढते। यावर सरकारने आणि स्थानिक जे जमीनदार आहेत त्यांनीही जी आपल्या बागायती जंगलात झाडे आहेत त्याचं संवर्धन करावं अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। निवृत्ती शिरोडकर, इन गोवा, 24 तास साठी।